पश्चिम
25 वर्षाच्या अगोदरचा आहे. 85 दरम्यान या घटनेत मालेला सुरुवात झाली. अशा या पूर्वजांचा आशीर्वाद लाभलेली ही घटना मला अखंडपणे चालत आहे. परंतु मागच्या वर्षी या घटनेमालेला तशी दृष्ट लागली होती. कारण का की मागचं वर्ष आणि हेही वर्ष कसं गेलं हे मला असं वाटतं महाराष्ट्रातच का भारतातच जगातल्या कुठल्याही माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. आता हा कोरोना ज्याने सगळ्या विश्वामध्ये आपलं साम्राज्य पसरवलं आणि जी आपल्या जवळची माणसं आहेत जी आपली ही पक्ष आहेत ती माणसं आपल्यापासून कायमची दुर्दैवानं आमच्या लहानपणापासून दांडी पौर्णिमा येणार हे एक महिना अगोदर हा आमचा उत्साहाचा विषय असायचा. आता दांडी पौर्णिमा येणार, आता दांडी पौर्णिमा येणार मग बालपणामध्ये वेगळं, तरुणपणामध्ये वेगळं आणि आता जे आम्ही आहोत तरुण नाही आणि म्हातारे नाही, आताची अवस्था वेगळी. अशी ही दांडी पौर्णिमा आम्हाला कळत नाही तेव्हापासून आम्ही पाहत होतो की या वर्षी घडली नाही. भर दांडी पौर्णिमेच्या दिवशी जो पौर्णिमेचा दिवस आहे एक माणूस या रस्त्याने दिसला नाही. मी कोरोनाग्रस्त झालो, मी घरी आलो आणि गेल्यानंतर 5 दिवसांनी मला बरे डॉक्टरना बोलवलं. तो 5वा दिवस ज्यावेळी आमची गाडी बाहेर निघाली तो दिवस होता दांडी पौर्णिमेचा. मनाला दुःख वाटलं, खंत वाटली की आज लाखोच्या संख्येने लोक येत असतात, हजारोच्या संख्येने गाड्या असतात, वाहनं असतात, या 2-1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये तिकडं पाहिजे तिकडे माणसंच माणसं असतात. आणि आज आपण या रस्त्याने भरधाव वेगाने औरंगाबादला चाललेलो आहोत असं दुर्दैवी वर्ष जे आमच्यासाठी निघालेलं आहे. असो तेही वातावरण भेटलं आणि नवरात्र आले. नवरात्र होईल का नाही होईल का नाही बऱ्याच लोकांचे फोन येऊ लागले. कारण 7 तारखेपर्यंत जवळजवळ सगळीच मंदिरं बंद होती. मंदिर बंद असल्यानंतर हा जो उत्सव आहे हा होईल का नाही ही प्रत्येकाच्या मनामध्ये शंका होती. बरेचसे फोन यायचे म्हटलं बा होईल का नाही सांगता येणार नाही. त्यावर पुजारी मंडळींचा विचार घेतला काय यावर्षी नक्की आणि आम्ही 2-3 दिवसांना तुम्हाला सांगू आणि त्यांनी ठरवलं निश्चित की यावर्षी नवरात्र महोत्सव होणार आहे. आणि तो गाईच्या बाबाच्या श्रवंत श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने तो उत्सव सुरुवात झाला. या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ही व्याख्यान मला हे नाम यत्न जप यत्न या ठिकाणी सुरुवात झाला. नवरात्रामध्ये प्रामुख्याने घ्यायचं म्हणजे कशासाठी घ्यायचं, काय उद्देश, काय हेतू, काय कारण असायला पाहिजे, कशासाठी येतात तुम्ही, मुख्य उद्देश काय, कोणतरी येणार नाही. आपण जाळीच्या देवळात सतत मी त्याचे आलेले आहात, कशासाठी आलेले आहात, नामस्मरण. कशासाठी आलो आपण, नामस्मरण. पण हे नामस्मरण काय घरी होत नाही का, घरी होत नाही. आपण जिथे असू तिथे नाम आपले होत आणि तिथे आपण नाम उच्चार करू शकतो, स्मरण करू शकतो काय. पण इथे यायचं कारण ते आहे कारण आताच मागाशी विनोदाला शास्त्री बोलताना सांगते घर म्हणजे काय, सगळी तिथे घरघर असते आणि मग त्या घरघरीमध्ये आपण म्हणतो घरघर धर आणि पूर्ण म्हणते घरघर धर म्हणजे हातात गाठली असते, हातात गाठली असते मुर्ग पाय उभा असत. आम्ही कोणी धरधर मंत्र
काठी हातामध्ये घेऊन एक हातातले अकरा काठी चालू करा म्हणजे घरचं स्मरण असा म्हणून दृष्टी आठ ते सृष्टी आठ थोडासा त्याग केला कारण त्यागा शांती निरंतर त्यागाशिवाय मला शांती लाभत नाही म्हणून आता तुम्ही त्याग केला काय पण केला काही उद्या कोणी इच्छा घेणार नाही मला माहिती आहे तर त्याग केला एवढ्या दिवसासाठी केला तरीही बरोबर मी अभिनंदन करतो एवढं जरी केलं वर्षातून 9 दिवस नामस्मरण देवासाठी आले तुम्ही तर फार मी तुम्हाला एक अशी विनंती करतो पुढच्या वर्षासाठी की तुम्ही येताना जरूर एक सोबती आणली घेऊन ये म्हणजे तुमचा सोबती नव्हे मित्र वगैरे कारण तुमचा सोबती आणले म्हणून सगळ्या गोष्टी बरं असतात कपडे दूध धुईल धोतर दूध धुईल थांबायला पाहिजे का म्हणजे घरी ते आली मग काय केली फ्री आली काय उपयोग येऊ शकतो आणि म्हणून तुम्ही सोबती आणायचा तुम्ही आले ते सोबती तर चांगली गोष्ट आहे याच्यात नाही पण ही आल्यानंतर जसं आपली ओळख नाही लोकांची अशा पद्धतीनं स्मरण झालं बरोबर एक सोबती आणायचा एक नाही आणायचा एक सोबती आणायचा आणि एक नाही आणायचा एक नाही आणायचा तो कोणता कोणता असणार पाहिजे मोबाईल सोबतीचे म्हणजे सोपी देतो कारण आता या जीवाला संलग्न लागलेलं आहे आणि जसं हे संलग्न आपल्या जवळच असत तसं हे दुसरं संलग्न आणि म्हणून आम्हाला जेव्हा स्मरण करायचं आहे त्यावेळेला ईश्वर आली पण आमच्या सोबत नसायचं तेव्हा आमचं कोणीतरी त्या स्मरणामध्ये लक्ष स्मरणाचं महत्व सांगतो स्मरणासाठी आपण असं असायला हवं आणि म्हणून जेवढे आपण निरालंबी वेगळे असू तेवढं आपण परमेश्वराच्या जवळ तेवढं आपलं लक्ष त्या स्मरणात लागेल परमेश्वराच्या साधनेमध्ये लागेल आणि म्हणून ग्रस्तासाठी काय साधूसाठी सगळ्यासाठी हा एकच लक्ष आहे कुठंतरी आपल्या थोडस लक्ष लागण्यास वाढली ते म्हणाले म्हणून आपण घेतो बरं बऱ्या वेळेला काय कोणीही सांगताय का जरूर निघाली की विचारत पण मिळाला काही हो 9 दिवसाचा कार्यक्रम झाल्याशिवाय परतायचं हे स्मरणाचं मत होते हे स्मरणाचं आपण ठेवलेलं मत आणि असं तिथे विचारलं गेलं तुम्हाला की तुम्ही कशासाठी आहात योग्य उत्तर मिळालं की नामस्मरणासाठी एक 2-4 संदर्भ काल माझ्याकडे आले आणि मग ते नामस्मरणाचं महत्व विचार करताना किंवा नामस्मरणासाठी आम्ही आलो पण इकडं कोणतीच नाही चालतात उपाशिरा होत काय उपयोग काय होत नाही म्हणजे अन्यविध देह नाही आणि देही धर्म नाही कोकणात लागेल क्रिया तर लागेल ते पण तू नामस्मरण होत नाही काय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवतच जाता आणि कसं नाही पण सकाळी असतात पण तो असतोच ना सकाळीच्या असतो मग आता दुपारचा जेवण सकाळच्या ना आता एका मधला मधला जो काळ येतो तो स्मरणासाठी तुम्ही वेगळा पावसा की नाही नाश्ता केल्यानंतर चांगले झाले पण चांगलं झालं शब्दानं तुम्ही त्याच्याबद्दल चिंतन करत बसले तुम्ही स्मरण कसं होईल म्हणून हा जप यज्ञ आहे
आहे तसा तो अन्नदान यज्ञ आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहे. दान यज्ञ, अन्नदान यज्ञ, जप यज्ञ, तप यज्ञ, हे अनेक प्रकारचे यज्ञ आहे. त्याच्यामध्ये हा एक यज्ञ आहे. आज जो पंचावतार पाहता आम्ही नाही करू शकत एकटे माणसं, पण कुठंतरी आम्ही हरीचा वाटा फुलाय फुलाची पकडी म्हणून त्या यज्ञामध्ये दान यज्ञामध्ये आम्ही आहुती टाकली. आम्ही काहीतरी संकल्प केला तेवढंच आम्हाला घडणार. आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला अन्नदानाचं तेवढंच महत्व आहे, नानदानाचं तेवढंच महत्व आहे आणि स्मरणाचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. कारण सगळ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा नामस्मरण किंवा दान याचं बीजारोपण कशामध्ये असेल तर ते आहे अन्नदान. कारण स्मरण सुद्धा त्या अन्नदानावर अवलंबून आहे. कोण्या पात्री कोण्या अवतरी कुठे तुम्हाला भजन घडलं आणि ते भजन घडल्यानंतर तुमचं स्मरण हे कसं होणार? तुम्ही रडणार का स्मरण करताना? तुमचं एक मन एकत्रित होणार का? तुमच्या डोळ्याला पाणी येणार का? नाही पाणी आलं तर कमीत कमी तुमच्या डोळ्याच्या कोरा तरी वल्या झाल्या पाहिजे. नुसते आधार घेणं साधी घेऊन खटखट नाम म्हणणं नाही, हे सगळे इंद्रिय एक ओढवून आपल्याला नामस्मरण करणं ते खरंच. पण बऱ्याच लोकांचा प्रश्न हा राहतो की आम्हाला बाबा गाठी करायला बसले की जांभळायचं, गाठी करायला म्हणजे की गाठी करता करता अशी झोप लागतील तेव्हा गाठी हातातून पडतील कळत म्हणजे आता आता तुमचं लक्ष आहे. आता बंद लक्ष लावा म्हणे पण लागतच नाही, जमतच नाही. लक्ष तुम्ही कसं लावायचं? तुम्ही कधी एकाग्र होता सांगा, तुम्ही सगळे एकाग्र होता कधी होता सांगा? सांगता एकाग्र नाही होता, एक चित्त एक मन थोडं तुमचं वाचलं जात नाही कधी कधी होता? तुम्ही सगळे होता तुम्ही सांगू नये. उत्तर माझ्याकडे आहे पण तुमच्याकडून जरी मिळालं फार बरं होईल. कधी एखाद्या होता सांगा बरं. आता मी तुम्ही सगळे एखाद उदाहरण तुमच्या हातामध्ये 50,000 बदललेलं 500 50,000 म्हणणार लिहिला 500 नोट आहेत आपण म्हणतो मोजून घ्या म्हणतो काय विश्वास जरी आहे व्यवहार मोजून घ्या आणि मोजून द्या. मी बोलले तुम्ही बोलले नाही मी म्हणून तुम्ही होता ना नाही तुमच्या विश्वास दुसरे काम मी बँकेत घेऊन तुम्ही मला तुम्ही मला वाटत फिरता. आता त्यांनी जसे पैसे देत तसे मी काय म्हणजे ठेवले ते काय 1,000 रुपये चित्र शिल्लक पाहिजे गाडीत बसलो की लगेच कॅशरेच पळत आलोच्यामध्ये आपल्याला 8,000 रुपये पाहिजे होते त्याच्यात नवाज म्हणून तुम्ही एकाग्र वेळी होता. 50,000 म्हणजे जेव्हा तुम्हाला दिल्या असतं बाई आज तुम्हाला सांगितलं की मोजा नोटा पोचताना माणसं कसे पोहोचतो एकाग्र हो एखादी जर नोट इकडे तिकडे गेली तर काय होईल? मोजतो कणी होतो कणी एकाग्र होतो कणी मन मागत का तेव्हा याचा अनुभव सगळे मग नोटा पोचताना आमचं जर मन येतो आम्ही जर तेव्हा एकत्रित होऊ शकतो का एक चित्त होऊ शकतो तर नामस्मरण करताना होणार नाही का? पहिला पण त्याची आम्ही पूर्व तयारी आणि त्या तयारीसाठी काही साधना असायला ती साधना जर केली तर तेही होऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारे हे नामस्मरण आपले जे महत्व आहे
ते महत्व सांगणे हे प्राचीन तुझ्या लोक बाय आणि म्हणून बोलून मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा जन्म घेतो का नाव देतो जन्म घेतो नाव देतो नाव कधी ठेवले जाते आई असं का
काल आमचे मित्र भेटले म्हटलं काऊन ते गावडं करून राहिले नाही पण झाले काय नाही म्हणे कोणातरी उसण भरली त्याच्या पाठीवर पाय द्यायचा आहे म्हणजे ते कसे जन्माला आले तुम्ही समजून घ्या आम्ही त्याचा अर्थ असा लावला की जर पायाळू जर असेल आणि तुम्हाला चमन जर भरली असेल तर त्याचा पाय उतरून घ्या तर तो पाय देतो तेवढंच नाही आणि म्हणजे असं म्हणून एक पायाळू या मुला नेहमीप्रमाणे येतपर्यंत ठीक आहे पण परमेश्वराला कसा अवतार घ्यायचा गर्व आणि गर्भी दवडणे गर्भामध्ये तो जीव येतो आणि त्या जीवाला परमेश्वर दवडून टाकतात ते ठरवलेलं असतं आपलं लक्षात घ्या मला तुम्हाला हे म्हणायचं अव्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात कसं अवतार घ्यायचा कुठे घ्यायचा कोणाच्या पोटी घ्यायचा कोणाचं दवडणं करायचं आणि काय नाव स्वीकारायचं नाम महत्वाचं लक्षात घ्या नाम म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर म्हणजे नाम तुमचं नाव काय रूपचंद पुढं हा रूपचंद गावडे गावडे खाली हा रूपचंद आता तुम्ही वेगळे रूपचंद वेगळे म्हणजे तुम्हाला आता तुम्ही म्हणजे रूपचंद रूपचंद म्हणजे तुम्ही माणूस वेगळं नाव वेगळं असं होऊ शकत नाही ना म्हणून परमेश्वर म्हणजे नाम आणि नाम म्हणजे परमेश्वर लक्षात घ्या हे असं असतं याला म्हणतात अडथळे थोडस कारण आहे पण तुमचं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं हे नानमोची व्याख्यान मला आहे याच्यासाठी नाही सतर्क साव सगळे इंद्रिय हे ओटून तिकडे लक्ष द्यायचं आता काही विशेष नवीन आहे का ते त्यांना काढी घेतली पटन ना म्हणा त्यातून सगळ्याची जोडी तिकडे गेली पाहिजे पाहायला गेलेलं कसा होईल देव कसा भेटेल देव पण नोटा मस्ताना जाऊ देवर पडला बटन नाही करून आणि म्हणून लक्षात घ्या की कसा अवतार घ्यायचा गर्भ पती नाही जवळ आपण दवडण्यापर्यंत आता हा या अवतार गर्भामध्येच आहे आईच्या पोटीच आहे पोटामध्येच आहे तो रीतसर आपल्या सृष्टी व्यवस्थेप्रमाणे नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवसामध्ये तो अवतार अवतरित होणार आहे किंवा ती माता प्रसूत होणार आहे पण याला दवडणे दवडणे म्हणजे त्या मातेच्या पोटी जो जीव जन्माला येणार आहे त्या जीवाला परमेश्वर दवडून टाकतात तिथून काढून टाकतात हापलून लावतात का नाही त्याला कुठं नेतात कुठं पाठवतात पहा हा कसा भाग्यवान जीव आहे तुम्ही म्हणजे काही न करता त्याला किती बा चैतन्य मायेचं फळ मिळालं त्याला सुफळ मिळालं काहीच केलं नाही त्या नाही त्यांना काहीतरी केलेलं आहे अगोदर म्हणून त्याला तिथून काढलं आमच्या श्री गोविंदप्रभूंनी जो अवतार घेतला तो गर्दी दवडण्याचा अवतार कसा अवतार घ्यायचा परमेश्वर हे अव्यक्तामध्ये ठरवतो लक्षात घ्या आम्ही आईबापाच्या पोटी आहे त्याबरोबर कुठं होतो तुमचे साहेब तुम्ही किती वर्षाचे छप्पन सत्तावन्न वर्षापूर्वी कुठं होते होते का नाही कुठं होते म्हणजे नेमकं सांगते पण होते कुठं कारण जीव मायेशी आधी होय का प्रपंची अशी आधी होय मध्ये असण्याची नाही म्हणजे कुठल्या तरी कर्म फळत होते आणि कोणतेच असं कर्म फळत नाही की त्याला आई बाप नाही अंडस्वेट होत्या दारात हे काही चार प्रकार आहेत प्रत्येकाला आई बाप आहे बाघ असो सिंह असो कुत्र असो ऊ असो काय असो मच्छर असो आपण पाहतो ते वाणू एका टायमाला असं तुझे वाणू असतो कुठून येतात कसे येतात म्हणजे तिथे आहेत ना हा बघा म्हणजे आम्ही कुठं तरी म्हणून या ठिकाणी त्या जीवानं ती जोडते परमेश्वरानं त्या ठिकाणी
त्या जीवाचं निवडणं करून इथे अवतार घेतला हे परमेश्वर आपल्या सर्व माता हा झाला जन्म हा परमेश्वराचा अवतार कसा घ्यायचा आहे जन्म आता नाम काय घ्यायचं आपल्या नामावर यायचं कुठे यायचंय आपल्याला नामावर यायचंय मग नाम कोणतं किंवा गर्भपती आपलं गर्भ आणि दवडणे हा प्रकार तुम्ही ऐकला तिसरा प्रकार परमेश्वराचा काय आहे पती उठवणे या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात आपल्याला त्या ठरवता येत नाही आपण केलेच कर्म मनुष्य जन्मामध्ये येण्यासाठी आपण जी जोड जोडलेली आहे त्यामुळे आपण आलो पण आपल्याला निश्चित कोण्या बाबाच्या पोटी जन्म घ्यायचा या सगळ्या गोष्टी आपण ठरवून आल्यावर नाही त्या सगळ्या गोष्टी योगायोगाला होत असतात म्हणजे कर्मानं सारत आहेत त्या कर्मानं बंधे मनुष्य लोक आहे परंतु त्या जीवाला या गोष्टीची जाणीव असते तिसरा प्रकार तुम्हाला सांगतो अवतार आला पती पतीत म्हणजे पडलेला पतीत म्हणजे मेलेला तसे व सांगायचं पडलेला मग आता पतीत अवतार कोणाचा आहे कोणाचं पती उठवलं थोडस काहीतरी ज्ञानमोचक व्याख्यान मालेचा प्रभाव काहीतरी आहे म्हणजे आमच्या चक्रधर स्वामीचा जो अवतार झाला हा पतीत अवतार पतीत म्हणजे मेलेला आता ते काही कामाच्या पर्यंत राहिलेलं नाही मग कोणाचं पतीत उठवलं हरिपाळ ही जी प्राथमिक माहिती आहे ह्या आम्हाला असणं आवश्यक आहे हरिपाळाचं पतीत उठवलं कुठे उठवलं काय आईचं नाव त्यांच्या मालिनी माता आणि पित्याचं नाव विशाल देव आता हे हरिपाळाच्या देहाचे आई वडील आहेत का चक्रधर स्वामीचे आहे हरिपाळाच्या देह म्हणजे कोण स्वीकारलं स्वामीने स्वीकारलं म्हणजे पर्याय त्या देहाला त्यांनी जन्म दिला आणि परमेश्वराने स्वीकारलं म्हणजे परमेश्वराचे सुद्धा ते आई वडील झाले झाले म्हणजे झाले नाही पण मात्या पित्याचं जे काही फळ असतं ते त्यांना मिळतं तसाही परमेश्वर एवढा दयाळू आहे त्याच्या मनामध्ये आलं की ही माझी आई सारखी आहे झालं तिला मातृत्वाचं आमच्या मेकरला बोले बाईंनी अष्टमीच्या दिवशी स्वामी म्हणतात काय लग्न करे काय गडबड आहे म्हणजे दिदी आज गोकुळ अष्टमी तर तुम्ही काय करता म्हणजे आम्ही गोकुळ बनवतो गोपवत्स बनवतो कशाचे सेनामातीचे मग देव म्हटले ते काही गोकुळ वगैरे हे सेनामातीचे हे तर साक्षात होते पण म्हणजे आता ते झालं गेलं की आता तर ते नाही ना आता हेच करावं लागणार पण स्वामी म्हणता हे होईल श्रीकृष्ण तुम्ही व्हा देवकी माता आम्ही श्रीकृष्ण हो तुम्ही देवकी माता झाले मूर्त संपत्ती उसंगी गोनेबाईच्या उसंगी स्वामी मातृत्वाचं फळ लागेल की नाही तसंही माता म्हटलं तरी लागत पुतणाही स्वामींना कोण्या हेतूने आले की काय करायसाठी आली पुन्हा मारायसाठी कुठं आलो तर विस्तीने कोणती बाटली आहे तुम्ही भरून हा म्हणजे बाळ इथं पितं त्या ठिकाणी वीज भरून आहे मग देवाना ते स्वीकारलं की नाही पिलं ना तिला तेही पिलं रक्तही पिलं आणि शेवटी ती गेली पण आधी ती म्हणे वावली ना मारण्याच्या वावण्या परमेश्वराचा हा दयाळूपणा लक्षात घ्या ज्याची गती यशोदेशी त्याची गती जे मातृत्वातलं फळ यशोदेला मिळालं तेच पुतणीला आणि म्हणून पतीत
हे हरिपाळाचं ध्येय स्वीकारलं मारणी माता आणि विशाल देव त्यांचे पिता त्यांना इथे मिळणार आहे. नंतरही स्वामींनी स्वामींच्या प्रवासामध्ये अवतार कार्यामध्ये अनेक स्त्रियांना माता म्हटलं आणि त्यांना मातृत्वाचं बळ दिलेलं आहे. म्हणून मला हे तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण जरा मुळामध्ये गेलो, मुळामध्येच जावं लागतं नामाचा. ज्यावेळेला आम्हाला मूळ पाहायचं असतं तेव्हा म्हणून परमेश्वर हा अव्यक्ती साकारा निराकारा एकच नाम किंवा साकार जो आहे तो निराकार असताना मला कोणतं नाम स्वीकारायचं, कोणतं नाम धारण करायचंय हा अव्यक्तच स्वीकार. अरे म्हणून आमच्या स्वामींनी जो नामाचा स्वीकार केला ते कोणतं नाम आहे, श्री चांगदेव. श्री चांगदेव. आणि आता आपण कुठे आलो, नामाभैरव. आता या नामाने काय काय लाभ झाले, कोण्या कोण्या भक्तांचा उद्धार झाला आणि कोण्या कोण्या भक्तांचा उद्धार होणार आहे, आता होणार आहे हे सांगता येणार नाही, पण झाला हे सांगता. द्वापर युगामध्ये उद्धव आली, श्वेता युगामध्ये हळद राजा वगैरे, दत्तात्रय गुरुचं नाम घेतलं, आणि कलियुगामध्ये म्हणजे नागदेवाचार्य असतील, माहीमंड असतील, महादायसा असतील, बाईसा असतील, औरंगली आपले महादेव भक्त असतील, अनेक प्रकारचे भक्त स्वामींच्या सान्निध्यामध्ये आले. केवळ नामामुळे कशामुळे आले, नामामुळे. आणि नामाच्या आधारामध्ये नामाचं आणि नामस्मरणाचं महत्व सांगताना की नामामुळे आमचे जे 10 लाभ होतात ते लाभ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगून टाकतोय जमाना. आणि मग हळूहळू आपण एक दोन ठाय तुम्हाला सांगितल्या जाते, मला वाटतं सगळे काय काय सांगितल्या जाणार नाही, कारण सगळे जर ठाय तुम्हाला सांगायला लागलो तर मग माझा ठिकाणा लागणार नाही, कारण तुम्ही ठायावर राहणार, तुम्ही एवढं कोण आहे कसं नाही. आता एक तास झाला हे चाललेलं आहे, आताशी आपण नामावर आलो पण जाणं गरजेचं होतं की नाही, मागे जाणं गरजेचं होतं की नाही. आम्ही ठरवू शकत नाही आमचं नाव, पण परमेश्वराने ठरवलं ते नाम आमच्या देवाला स्वीकारलं ते कोणतं, श्री चांगदेव. आणि म्हणून आमच्या देवाचं नाम जिथं जिथं घेतलं त्या त्या लोकांचा ते कसे कसे वेधले, त्यांचा कसा लाभ झाला, त्याचा आदर्श आम्ही काय घ्यायचा आहे. आणि म्हणून नामाचे 10 ठा या प्रकरणामध्ये 10 ठा म्हणजे 10 लाभ नामामुळे होतात ते तुम्हाला पाहिजे. नामानं पाहिजे होतो नामे हे नाम तुमच्या कानावर पडलं की पहिल्यांदा काय होणार, वेद होणार, आकर्षित होणार. पण त्याच्यानंतर नामे बोध, बोध होतो. बोध म्हणजे काय, मी जीव हा परमेश्वर, जीव कधी परमेश्वर होऊ शकत नाही, हा जो भेद आहे किंवा जीव देवता प्रपंच परमेश्वर या चार पदार्थाचं ज्ञान आम्हाला जेव्हा झालं त्याला म्हणतात बोध. आणि बोध म्हणजे ना, आणि ज्ञान झाल्यानंतर म्हणजे बोध झाल्यानंतर ज्ञाने अनुसरण. भट्टवासांना बोध की जर भेटी झाला तुम्ही ना करा सातव्यामध्ये अनुसरण बोध की जर भेटीत झाला सातव्या अनुसरणाचा बोधानंतर अनुसरण म्हणजे अगोदर बोध आणि मग अनुसरण. म्हणून नामे बोध नामे अनुसरण म्हणजे नामस्मरण केल्याने काय होत, माणूस अनुसरतो म्हणजे दीक्षा घेतो. अरे बाप रे दावर आहे आता हे पण ठीक आहे बा, पण नामानं जर अनुसरण होत असेल तर म्हणून ते नाम नको आम्हाला. दीक्षा होत असेल तर काय उपयोग आहे, परंतु हे नामाचं महत्व आहे, नामस्मरणाचं महत्व आहे, नामाचं महत्व आहे. नामे अनुसरण
नामे स्मरण नाम सकळ निरोध परिहारी किंवा नामे स्मरण नाम घेतलं की नामस्मरण करावं. तुम्ही एकदा जिंक लावा पाय का तुम्ही दंगी लावली नामस्मरण करायला की तुम्हाला ते स्मरण करूच वाटत करूच वाटत करूच वाटत अशी पाच बाजूला जर वाटलं नामे स्मरण मग नाम सकळ निरोध परिहारी. तुम्हाला कोणती सवय असू द्या गरम पाण्याला आंघोळ करायची काही असू द्या पण तुम्ही एकदा नामस्मरण करायला मार्गात आले की तुम्ही थंड असलं तर थंड गरम असलं तर गरम जसं असलं तसं पण नामस्मरण केलं तर तर तुम्ही त्याच्यासाठी सगळं सहन करून ठेवतो. आमचे स्वामी म्हणतात बाई कोरा एका कारणे साधा पाताचा सा सर्वात साहिले मा ईश्वराचा पती परमेश्वर तेने सिद्धने मानले असे तर जगाचे शास्त्र असं असं करणं विरोध सहन करायला लागेल तोडतो माणूस कारण हे त्याची त्याचं सामर्थ्य म्हणून नाम सकळ निरोध परिहारी नाम वाजत वाहारी नाम वरी पडते आकाशरी नाम येते विघ्न हरी नाम सायाते करी आणि शेवटी नाम काय प्राप्ती ते नाम प्राप्ती ते करी याच्या व्यतिरिक्त कुठं कोणतं सूत्र तुम्हाला प्राप्ती ते करी असं म्हटलेलं नाही. ते दहा लाभ आहे त्यामधून पहिला लाभ नामे वेद नामाने काय होतो वेद सर्वज्ञ श्री तेवढ्या रात्रीच ते रस्त्याला लागले
आणि त्या काळ्या कुठल्या रात्री वेध कसा असतो लक्षात मग त्या वेध झाल्यानंतर माणसाला कशाची भय नाही भीती नाही त्याला फक्त वेदच असतो त्या नावामुळे वेध झाला तो नामिया म्हणजे तो जो नावाचा व्यक्ती आहे अवतार आहे त्याचं दर्शन मी करीन आणि ही उत्सुकता ही प्रबळ त्यांना लागली आणि मग ते निघाले रात्रभर चालत राहिले आणि सकाळी सकाळी जाण्याला आले नेमकं दुर्दैव झालं होतं नागदेवाच्या बाहेर निघालेले दोघांच्या भीती झाली बस का म्हणे असा असा आहे कुठेही गोसावी म्हणजे मी गोसाव्यांसाठी पानं सुपाऱ्या वगैरे आणायला व्यावसर आणायला आता बाजारामध्ये चाललो हाटामध्ये चाललेलो आहे मग तोही गेला आणि त्यांनी सुद्धा तिथून काय आणलं पान सुपारी वगैरे सगळं विडा आणला आणि स्वामीला तो समर्पित केला हा नामे या नामामुळे तर खऱ्या अर्थाने या नामाच्या वेदामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला नागदेवाच्या या नामाच्या वेदामुळेच आम्हाला माईमंत मिळालेले आहे लक्षात घ्या एक या पंथाचा आचार्य झाला दुसरा या पंथाचा मोठा साहित्यिक झाला त्याने निळाचरित्रासारखा ग्रंथ लिहिला हे दोन्ही आचार्य हे दोन्हीही संत हे दोन्ही अधिकरण जर आम्हाला कशामुळे मिळाले असतील तर ते नामे कारण आमच्या स्वामींचं नाम दादोसानी रामाजवळ जेव्हा आबाईचा कुंभाकडून असलेला आहे आणि त्या ठिकाणी दादोदाचे निरोपण करायचे आणि एक दिवस यांचं हे कार्य दरोडे टाकायचं लोकांना मारायचं अनाचार ह्या सगळ्या गोष्टी करायचं यांचं जे कार्य चालू आहे नागदेव आचार्यांचं आता त्यांचं स्वरूप ती आडवी वेणी हातामध्ये तलवार असा मोठा गंध लावलेला ते उग्र रूप त्यांचं आणि एक दिवस आईला बहिणीला भेटावं त्यांना पडतावं त्यांना पाहावं अशा हेतूने ते त्या गुंफेकडे ओढले आणि त्या गुंफेकडे बोलताना गुंफेच्या बाहेर दरवाज्याच्या बाहेर त्याच्या पुरुषाच्या चपला त्यांना दिसल्या आणि त्यांच्या मनामध्ये एक संशयाची पाच तुटली राग आला अनावर झाला अरे माझ्या दोन बहिणी तरुण आहेत उमाईसा आणि महाराज आणि इथे पुरुष म्हणजे त्याला पाहायच्या अगोदरच त्यांच्या मनामध्ये राग आला आणि त्या चपला तलवारीच्या टोकाला त्याने अशा चुकवून दिल्या हे सगळं दृश्य दादोसनाबद्दल लठ्ठ कापायला गेले दादोस तो आत्मनी शिरला बाहेर आणि मग आता त्यांना काय बोलायचंय आपल्या बहिणीला आपल्या आईला ते बोलले शेवटी त्यांची मर्यादा संपली बोलण्याची आचार्यांची आणि मग अभयसा म्हणतात अरे तुझ्या तोंडात पिढे पडू अरे ही भाषा आहे चांगलं जर नाही कोणी बोललं ना तर ही भाषा आहे चांगलं बोल ह्या तुझ्या बहिणीने अरे ते जे आम्हाला सांगतात त्यांच्या बोलण्यापासून आम्हाला आनंद येतो काय सांगावं इथं थांबायला पाहिजे ते नागदेवाना नाही म्हटले आनंद येतो ना अरे एका स्त्रीला पुरुषापासून आनंद येणार पुरुषापासून स्त्रीला स्त्रीपासून पुरुषाला आनंद हा येतो हे काय नवीन आहे का आणि मग आणखी आबाईसा चिडल्या मग पुढे शांत आणि मग कोण महात्मा कसे महात्मा खरे महात्मा असतील तर आता वापस इथे येऊन गेले बोलवायला आणलं त्यांना म्हणे हो खरं तुमच्या विरोपणापणा विरोपणातून आनंद येतो म्हणजे तुमच्या बोलण्यातून आनंद येतो ते म्हणजे माझ्या बोलण्यातून मिळतो न मिळतो तो वाहत होईला पण आमचे जे गुरु आहेत श्री तांगदेव राहू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यापासून आम्हाला अप्रतिम आनंद मिळतो हे नाम ऐकल्याबरोबर नागदेव आचार्या मधला नाग निघून गेला फक्त देवच दिलं की नामे हे नामे आणि म्हणून या नामामध्ये सातत्य असतं गरजेचं आहे स्मरणामध्ये सातत्य असतं गरजेचं आहे हे जर आम्ही स्मरण करू तर पुढचे जे नऊ ठाणे आहेत त्याच्यापासून आम्हाला निश्चित लाभ होईल पण सातत्य असणं गरजेचं आहे नाही तर आम्ही आता नवरात्र झालो नऊ दिवस गाठ्या वाढल्या घरी गेले मग गाठी कडी फुटी
आणि ती रुपया घरी पिंडली जमी झाली शिकार कस झालं सातत्य मार एक सावकार होता ती कधी काहीच करत नसे काही माणसं आहेत तसे तुम्हाला उदाहरण देणार होतं बोलत पण आता मला वाटतं की उदाहरणाला माणूस उघड नाही काही माणसं जीवनामध्ये काहीच करत नाही काहीच करत नाही पण काही करत नाही एवढं चांगलं आहे ठीक आहे काही करत नाही एवढं चांगलं पण वाईट करतात बाबा काही करू नको तू ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण कमीत कमी नावं तर ठेवू नको निंदाचं करू नको नालाशी करू नको म्हणजे काही माणसं नसेल आणि काही पोरं तसे कशाला म्हणायचं बाय कसे आपण काय काही माणसं सगळं गाव पेटवून टाकते सगळं अशा प्रकारचे काही माणसं तसातला हा माणूस पण एक साधू त्याला मिळाले म्हटले काय बा तुम्ही जीवनामध्ये सगळं करता पैसा भरपूर कमवला पण काहीतरी एखादा नेम आहे म्हणजे काय तुम्ही बोलू सांगा बा रोज सकाळी उठल्यामुळे पहिले दुकानावर बसतो दुपारी जेवण करतो परत दुकानात बसतो संध्याकाळी घरी जातो याच्यावर छान की कुठला नियम पाहिजे अहो म्हणे हे झालाच वाटतं परमार्थिक नियम काही पाळा म्हणजे काय पाळा एक काम ते साधू जरा हुशार होते याला तर ते आवड नियम सांगितलं तर हा काय ऐकणार नाही श्री राईचे बाबा की जय तुम्ही नावाला वेच देत नाही तुमच्या गावच्या नाव वेच देवा मग त्या सावकारान त्या माणसाला सांगितलं तुमच्या पलीकडच्या जगेमध्ये कुंभार रोज जाऊन त्या कुंभाराचं नुसतं दर्शन दर्शन म्हणजे नुसतं पाय पाय नाही पाय नुसतं पाय एवढा एक म्हणजे तुम्ही पाहा तिकडं पण काय आवडले दुपारच्या वेळी जेवायला गेले त्याला पाय पण त्यानं ते ठरवलं तो रोज दुकानातून आला की जेवायच्या अगोदर त्या कुंभाराला पाय नुसतं पाय करून हात देत नाही तो मग असे एक दिवस झाले दोन दिवस झाले आठ दिवस झाले माझ्या झाला बनला दोन महिने झाले मग त्याला ती सवय लागून गेली की कोण आला की पहिले त्या कुंभाराला पाहायचं म्हणजे त्याचं दर्शन घ्यायचं डोळ्यानं पाहायचं आणि मग जेवण पाहायचं असं करता करता बरेच दिवस झाले सहा महिने झाले आता नंतरच्या काळामध्ये काय झालं एक दिवस तुम्हाला काही काम असेल तुम्ही वट्यावर बसेल पण एक दिवस तो काही त्या वट्यावर त्याला दिसला नाही मग तो दिसला नाही दिसल्यानंतर आता याला त्याला रोज पाहायची सवय मग जेवण करायची सवय ती सवय लागून गेली ना हे सातत्य त्याच्या जीवनामध्ये आहे सातत्य महत्वाचं आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी दृष्टांत आहे आणि म्हणून तो दिसे ना त्याला तर काय करावा हा बेचैन झाला याला त्याला पाहिल्याशिवाय जेवण गोड वाटले ना जेवू वाटले ना सवय लागलेली रोजची सवय आहे की कुंभाराचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला जेवायचं नाही बाबा कुठे गेले बाबाकडे म्हणजे गल्ले घेऊन कुंभाराकडे काय असतं आलीकडे कुंभार सुशिक्षित आहे आता गल्ले गेले कुठे खाले पण गाढवा असायचे त्यासाठी असायचे म्हणजे कामाची वस्तू रे गदे म्हणजे काय समजलं तुम्ही आमच्या इथल्या पायऱ्या गद्याने गेले सगळे गद्या म्हणजे गद्याने वाहू दिली गद्यानं ठेवलं गद्यानं सिमेंटच्या पण आहे त्याच्यामुळे नाही लागले हा माणसं चालायला लागले पण माणसंही बरोबर चालत नाही पायरी खालून चालत आणि म्हणून ते म्हणते गेले गदे घेऊन कुठं माती भरायला माती आणायला म्हणे हा चला आपण तिथं मग हा गेला वाट हाडत काढत पोहोचला आता एक गडी होतच होत बऱ्याच्या गड्याच्या भांगावर गोण्यामध्ये माती भरली आणि काही बाकी होते खोदता खोदता त्याला लागला अंडा कुठे निघतो अंडा गडीचं निघतो शेतात पडवून निघतो मग त्याला लागला तो हंडा अयोध्यामध्ये सगळं काय आहे आता ते सांगायचं का म्हणजे तुम्हाला काय काढले पूर्वी तसं होतं तो हंडा त्याला लागला कुंभारानं पाहिलं
सोन्याच्या मोहराने फुललेला अंडा. लॉटरी फुलली, नशीब फुललं. आता मला कोणी पाहिलं नाही असं त्याला वाटलं, म्हणून मला कोणी पाहत की काय म्हणून तो वर पाहायला लागला. आता हा सर्व म्हणे सावकाराला मला पाहिलं, म्हणे सावकार सावकार इकडे काय म्हणे हा हंडा पडा लागला. याच्यात आपण दोघं वापरून तिसऱ्या खाऊ नये बरं. कशामुळं झाला सातत्य झालंय, नुसतं पाहायचं. तर काय मिळालं? अर्धा हंडा मिळाला. हंड्यासाठी स्मरण करायचं. मातीमध्ये हंडा तर मिळत नाही, पण काही माणसं मातीत गेले त्या हंड्यामध्ये गेली बरं. आणि आणि म्हणून आमचा जो धर्म आहे तो प्रतिवृत्ता धर्मासारखा आहे, त्यामुळं आम्हाला मिश्र भक्ती करून जमणार नाही, चालणार नाही. म्हणून आता सगळ्या देवाचे नाव एकोणताच देव ऐकायला तयार नाही. पण एक म्हणजे मी सगळे भाजप सगळे आता खाली करा, हात जोडले होते. तुम्ही कोणीच प्रार्थना करायची नाही, मीच प्रार्थना करतो. मग त्याने सांगितलं राहायचे बाबा आम्हाला सही सलामत टाकावं. मी तुला माझ्याकडे जो बंगला आहे माझी जी कोठी आहे ही कोठी विकून नवस पूर्ण करत गोर गरिबामध्ये हा पैसा वाटून देईल. आणि देवाने हवा बंद झाली, नाव स्थिर झाली, काठावर आली, गोर गरिबामध्ये पैसा वाटून आणि बाकी तोडले द्या. गोरगरबी लागले ना बांगल्याच्या भोवती चक्र मारायला. कधी विकता बांगला? कधी विकता बांगला सांगा. कारण मला मुंबईला जायचंय, मला जाऊन यायला परवडणार नाही. रोज उठले की लोक घोरकेचे घोरके त्याच्या बांगल्याकडे. कधी विकता बांगला? घोरच झाला. मी म्हणलं ते थांबलं. अरे बंगला तुम्ही मिळव कुठं? तुम्ही म्हणले कशाला? मग आम्ही सगळे कामात तुमचे लोक कामाला जाणं सोडून गेलं. त्याला माहिती एक कोटीचा बंगला आहे आणि आपण असून असून नावेमध्ये किती 25 लोक आहे. आता एक कोटी 25 लोकांमध्ये म्हणजे किती किती लाख येतील नंतर घेऊन करा. आणि म्हणून ते उठले की सुटले त्याच्याकडे. तो बी हुशार बघताशी हुशार. सोन्याचा अंगात का होईल? ऐ तुम्हाला माहिती का मी सांगणार नाही कुठं रोटी करणार नाही त्याची. आणि म्हणून देवाला कसं बसवलं? पोराचं नाव सोन्या ठेवलं. असा कळकडीने मळकडी त्याच्या शेपडाना मेकडाना भरलेला आंगर का असा अल्लाची धरला मी सोन्याचा. देवाला फसवणारी माणसं आहे. पण यानं काय केलं? बंगला विकलेला काय आणि बंगल्याच्या दारासमोर एक मांजर बांधून ठेवली आणि बोर्ड लावून ठेवले. बोर्ड फलक लावला. बंगल्याची किंमत 11 रुपये आणि मांजरीची किंमत 1 कोटी रुपये. जो मांजर घेईल त्यालाच बंगला दिला जाईल. मांजरीची किंमत 1 कोटी आणि बंगल्याची किंमत 11 रुपये. 11 रुपये नारे दिले. पण आता बंगला विकून पैसे द्यायचे आहेत ना. हा हुशार बघताय तुम्ही चांगले सगळे. हा हुशार बघताय. आणि मग तो लावला बोर्ड. लोक लागली चक्रा मारला. लोक म्हणे भाऊ तुम्ही बंगला विकून पैसे देणार नाही भाऊ. मग तुम्ही तर 11 रुपयाचाच बंगला म्हणणार. मग जेवढ्या देईल तेवढ्या. कोणी 11 घेतलं 11 देऊ, 12 घेतलं 12 देऊ, कोणी म्हणलं 10 तर 10 रुपये देऊन टाकू. आता काय करणार? विक्रीला काय करायचं? झालं आज शेवटी बिस्किट घेऊन वाटायला पाहिजे सगळ्यांना. पुढच्या वर्षी लवकर या. आणि म्हणून तो मांजरीची किंमत 1 कोटी रुपये, बंगल्याची किंमत 11 रुपये विकणार बंगला. आता 11 रुपये काय येणार? म्हणून नामे तुम्ही स्मरण करा,
स्मरणाने तुमच्या सगळ्या गोष्टी पुरा होतात. परमेश्वराच्या ना प्राप्तीमध्ये असलेली जी अयोग्यता आहे ती सुद्धा स्मरणाने दूर होते. दहा काय सांगायचे, तीन दहापर्यंत आपण आलो. नामे बोध हा आमच्या माई भटकला झाला. आणि त्याच्यानंतर स्वामींनी एवढं ज्ञान आम्हाला दिलं, काय काय माई भटकाने स्वामींना विचार करा, खरं बोलतं केलं आमच्या देवाला ते काही म्हणतात. पूर्वी पंचकृष्ण पंचनाम हे प्रकरणाची प्रकरण हे बोध झाल्यानंतर आमच्या पटात पडले हे उदाहरण आहे. पण याला कारण काय आहे, नाम नामे स्मरण. चांगले वर्तानी गेले कुठे, मला वाटतं नामे आम्ही स्मरण लागले का, आता असू द्या आम्हाला सरकारची काही कोणाची असेल काही दिसत नाही. म्हणून नामे स्मरण सेवक की स्मरणामुळे स्मरण करावं वाटतं, विधीमुळे विधी शोधतो. चांगदेव म्हणताय तुम्ही ऐकले घ्या, पण खरा स्मरण विधी चांगदेव भट्टाला आमच्या स्वामींनी निरोपणी केलेला आहे. बस इथपर्यंत तुम्ही येणार. आणि म्हणून ते गेले धोत्र धुवायला गंगेवरती, कृष्णा काही नदीचं नाव आहे त्या, आणि कपडे धुवून झाले. लहान बाळाचे 10-12 वर्षाचा खोपा करतोय, पाय घातला, वाढू उचली, अलागी काढला, खोपा तयार झाला, दुसरा तयार केला, पाय काढला, हे असं करता करता ते 10-12 खोपे तयार केले. आणि खोपे तयार केल्यानंतर त्या खोप्याला त्या घराला काय नाव दिलं, परमेश्वर अवतार घेण्याच्या अगोदर नामाचा स्वीकार काय करायचा ते ठरवतात. आणि आमच्या गोसाव्यांनी श्री चांगदेव राव हे नाम स्वीकारलं. मग पांडिया सोपी नाम स्वीकार, मग ते सांगतात बाईसा म्हणतात की ह्या होणे हिंदू म्हणतो तेच बरोबर. मग इथे हे घर बांधलं आहे आणि त्या घराला त्या खोप्याला काय नाव दिलं, ही श्री गुंडम रावळाची गुंफा, ही श्री चांगदेव रावळाची गुंफा. ते पहिलं घर आहे, ते पहिलं घर आहे. आणि या पहिल्यांदा या घराला हे नाव दिलं, कोणाच्या घरावर नाही बरं गुंडम राऊ, हे मोठे मोठे बंगले बांधतो आपण, मोठे मोठे बंगले बांधतो आणि देवाचा देव आवडतो. ते म्हणाले किचन जे घालून दिलं देवास होतीचा किती 85 लाख रुपये हे पाहिजे तर ते पाहिजे त्याचा पैसे देवाचे पैसे करायचे आहे सध्या तो दोन. आणि म्हणून हे घर आहे पहिले घर लक्षात घ्या, मला तुम्हाला हे नाही तुम्ही घरावाडी माणसं सगळे. आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या चांगल्या पट्टाने त्या गुंफेला नाव दिले गुंडम रावाची गुंफा, ही चांगले रावाची गुंफा. आणि असं हे त्यांना झालं असं ते घर दोन वेळ यात्रे आठवी गे परी वंदे दिवस जाऊ. तुम्ही घरी जाता ना सकाळपासून हे रात्री घरी यात्रा जाते, घरी गेल्यानंतर रिमोट नाही रिमोट मध्ये चालवलं रिमोट टी व्ही नका दिवस होतो करू काही दिवस होत नाही. स्मरण करणारी माणसं आहेत आणि जे बोलत आहे काही बाकी तुम्ही लोक असा. पण एक दोन वेळ या ते आधी वंदे दिवस किमान एक प्रवर्तने स्मरण झालं नाही. आणि म्हणून आपण नवरात्रामध्ये आलो स्मरण केलं आणि स्मरणाचे जे भाग आहे स्मरणाचं जे भाग आहे परमेश्वर प्राप्तीला जाण्यासाठी आमच्यामध्ये जे आग्रह आवश्यकता आहे ते दूर करण्याची ताकद स्मरणामध्ये आहे. स्मरणाचं आमच्या कर्माची तीव्रता ही कशामुळे होते, प्रतिबंधित कशामुळे होतात, ते स्मरणामुळे होतात. म्हणजे अनुस्मरणे म्हणजे नामे अनुसरण आणि नामामुळे अनुस्मरण, अनुसरणानंतर स्मरण आणि स्मरणानंतर म्हणजे अनुसरणानंतर कर्माची तीव्रता झाली आहे.
त्यसमा काम गर्नु पर्यो भनौँ. नाम भक्ति दिने नामले शक्तिलाई दिन हामी आशा या सर्वसंस्थित आपल्याला पाहिजे मृत्यू काही बोलायचं बाकी आहे माझं. आणि म्हणून अशा प्रकारे नामस्मरण सगळ्यात चालत आहे. मोक्षाला निघणारा येणारा भक्त एकच आहे. नाम असलं तरी चालेल नसलं तरी चालेल पण स्मरण हे असायलाच पाहिजे. आमचे नावे वाचले म्हणता एखादा महात्मा झाला तरी तो स्मरण करता करता वाया गेला तो नियत राहिला. याचा अर्थ तो वाया जाणारच नाही. अतिशय शांत देणारी नसावं म्हणून मला फक्त त्या गोष्टी उलाच आणि त्यांची या ठिकाणी आवाज करतो.